21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर नाशिक या शाळेत योग दिन उत्साहात पार पडला. आज 21 जून आमच्या शाळेत योग दिन आहे. काय आमच्या सरांनी आम्हाला जताई काही एखादी अडचायला आणायला लावलं होतं, तसेच आम्ही आज नाही का पूर्वी तयारी आलो आलो आहे. आम्हाला खूप मजा येत आहे. कल्याण असं वाटतं की रोजच हा योग दिन परत परत नाही का घ्यायला पाहिजे. या योग दिनादिवशी इयत्ता 2 ते 5 च्या सर्व विद्यार्थ्यांनी योगाचा मनमुराद आनंद लुटला. इयत्ता 1 साठी सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आलेला होता. योग भारतातील 5000 वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे असा सल्ला अनेक योगा अभ्यासक देतात. रोग निवारण्याच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्तावाला मान्यता मिळाली दिली आहे. आज आमच्या शाळेत योग दिन साजरा करीत आहोत. आज आम्ही सकाळपासून योगा करीत आहोत. भारताच्या नेतृत्वाखाली 175 देशाच्या प्रतिनिधीकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. 21 जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमधील सर्वात मोठा दिवस असतो. आज आमच्या शाळेत योगा चालू आहे. परिपाठ झाल्यापासून आम्ही योगा करत आहोत. आम्ही त्याचा फायदा होतो. आम्ही घरच्यांनाही सांगेल, त्यांचाही फायदा होईल. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सर्वात मोठा दिवस हा दीर्घ आयुष्याशी संबंधित अर्थाशी संबंधित आहे. म्हणून 21 जून हाच दिवस निवडला असावा असा अंदाज आहे. एकवीस जून जागतिक योग दिन या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरच्या विद्यार्थ्यांना योगाचे कोणते फायदे आपल्या शरीरास होतात यावर विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुक्त हालचाली खूपच आवडत असतात. योगामध्ये मुक्त हालचालींचा भरपूर समावेश आहे, त्यामुळे योग हा विद्यार्थ्यांना खूपच भावतो. जागतिक योग दिन या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगनाथ चव्हाण सर यांनी केले. त्याचप्रमाणे शाळेचे उपशिक्षक श्री ईश्वर चौरे यांनी
योग शिक्षक म्हणून काम केले. उपशिक्षक श्री ईश्वर चौरे सर यांचा सत्कार श्रीमती लता सोनोने यांनी केला. ही निर्मिती व निवेदन होतं नामदेव जानकर यांचं चलचित्र निर्मिती प्राईमसाठी.